सरपंच नामा लाइव प्राइम टाइम मध्ये आपलं स्वागत आहे। परिसरातील घडामोडी व ताजा बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचा चॅनल सरपंच नामा लाइव, बातमी गावागावातली। कोडगाव खिनन तालुका खेड येथील स्वामी समर्थ सेंद्रिय गटाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विकेल ते पिकेल या संकल्पनेवर आधारित संत शिरोमणी सावतामळी रयत बाजार अभियानाची सुरुवात नुकतीच करण्यात आली। या अभियानाअंतर्गत सेंद्रिय कडधान्य, फळे, भाजीपाला व सेंद्रिय गूळ ग्राहकांना मिळणार आहे। या योजनेचा शुभारंभ पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते करण्यात आला। त्याचप्रमाणे दत्तात्रय मोरमारे, सुभाष डवणे, भानुदास दरेकर, एकनाथ कराळे या शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार प्रदान करण्यात आले। शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी सांगितले की राज्य सरकारने सुरू केलेल्या पिकेल ते विकेल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना शेतमाल विक्री केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल। शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे व आगामी काळात सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे। खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील जो शेतकरी आहे तो कृषी विभागाच्या ज्या योजना शासनामार्फत राबवलेल्या योजना असतात त्या तितक्याशा पद्धतीने त्या ठिकाणी घेत नाही आणि त्यामुळे शासनाच्या ज्या काही योजनांचा लाभ असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मर्यादा येत आहेत। खरं तर आपल्या या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये देहणे असेल, पिंपळगाव असेल किंवा चाकण या ठिकाणी 3 कृषी उत्पन्न बाजार समिती आहे। शेतकऱ्यांचा पिकवलेला माल त्या ठिकाणी खरेदी केला जातो। आपल्या खेड तालुक्यामध्ये पूर्व पट्ट्यामध्ये ऊसाचं क्षेत्र जरी जास्त असलं तरी शेती क्षेत्र कमी प्रमाणात असल्यामुळे आपल्या भागातील शेतकरी हा सरकारी मालाकडे या ठिकाणी वळला आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जरी आपल्या शेतामध्ये माल पिकवला तरी बाजारभावाचं त्या ठिकाणी साधलं जात नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी पिकवलेला मालाला त्या ठिकाणी बाजार मिळत नाही, तो व्यापाऱ्यांमार्फत जावा लागतो आणि म्हणून शेतकरी व्यापारी ते ग्राहक असा माल विकल्यानंतर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो बाजारभाव मिळत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचा माल हा डायरेक्ट ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे। त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी हा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, त्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांना माझ्या कृषी विभागाचे सर्वच अधिकारी त्यांच्यासाठी ग्राहकांपर्यंत माल पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन करतील, सहकार्य करतील। मी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीनं नक्कीच एवढं सांगू शकते की शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं जी मार्गदर्शनपर शिबिरं या ठिकाणी आयोजित करणं आवश्यक आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांना सहकार्य करून शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त योजना असतील किंवा कृषी विभागाचे ज्या काही लाभ असतील ते पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू। आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी सांगितले की शेतकरी ग्राहक थेट विक्री केल्यामुळे शेतकऱ्याला जास्त फायदा होतो, ग्राहकाला ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होतील, शेतकरी व शेतकरी गट थेट ग्राहकापर्यंत जोडण्यात येतील। शेती करताना गटामार्फत भाजीपाला विक्रीचे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले। विभागीय कृषी सहसंचालक पुणे बसवराज बिराजदार यांनी शेतमालाचे ग्रेडिंग केल्यास गावातील गटामार्फत शेतमालाची विक्री होईल व शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल असे सांगितले। तसेच ज्ञानेश्वर बोटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांनी शेतमालावर प्रक्रिया केली पाहिजे, शेतकरी गटांनी विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे व शेतकरी कृषी गटाला कर्ज पुरवठा कमी व्याजदरात भेटतो त्याचा फायदा घेऊन गट बळकटीकरण करावेत असे आवाहन केले। सरपंच शशिकला घेनंद यांनी शेतकरी हिताचे कार्यक्रम राबवित असलेल्या कृषी विभागाचे स्वागत करून आगामी काळात असे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम राबवावे असे सांगितले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपाली काळे, बाजार समिती माजी सभापती रमेश पवार, सरपंच शशिकला घेनंद, उपसरपंच उज्ज्वला घेनंद, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे जिल्हा सरचिटणीस संग्राम सांबूर, पुणे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्मा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर CR पालवे, कीड रोग शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र कारंडे, खेड विभागीय कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, खेड तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे,
मंडल कृषी अधिकारी नंदुवानी, चाकण मंडल कृषी अधिकारी श्रीकांत राखुंडे, कृषी सहाय्यक मंगेश किरवे, कृषी सहाय्यक जयश्री पाडेकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल नितनवरे, विठ्ठल थोरात, योगिता बवले, नीता घेनन, संतोष गांधीले, माजी उपसरपंच संतोष यादव, हेमा घेनन, ॲडव्होकेट श्याम बवले, ग्राहक पंचायत अध्यक्ष देवानंद बवले, अर्जुन घेनन, वैभव घेनन, विक्रम बवले, संतोष बवले, सुखदेव गव्हाणे व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. चाकण मंडल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन घेनन यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राक्षे यांनी केले व श्रीकांत राखुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.